मान्सून पूर्वीच्या वादळवाऱ्यात अंगावर पत्रे पडून दुर्दैवीरित्या मृत्यू झालेल्या कैलास बजागे यांच्या कुटुंबियांना जिजाऊ संस्थेचा मदतीचा हात। मृत कैलासच्या कुटुंबियांना जिजाऊचा आधार। वादळी वाऱ्यात शेजारच्या घरावरील लोखंडी पत्रे अंगावर पडून एका 32 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील किरवली गावात 15 मे रोजी घडली होती। या दुर्दैवी घटनेत कैलास गोविंद बजागे वय वर्ष 32 या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। मे महिन्यात भिवंडीतील ग्रामीण भागात सोसाट्याचा वादळी वारा सुटला होता। या वादळी वाऱ्यात किरवली गावातील कैलास बजागे यांच्या घराच्या शेजारी असलेल्या तळ अधिक एक मजल्याच्या घरावर असलेले पत्रे या वादळी वाऱ्याने उडून मयत कैलासच्या अंगावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता। कैलास मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता। त्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे संसार उघड्यावर पडल्याने त्याच्या परिवाराला शासकीय मदत मिळावी अशी मागणी नागरिक करीत होते। मात्र फक्त पंचनामे करून शासकीय मदतीपासून या मयत तरुणाचे कुटुंब वंचित राहिल्याने या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट आले होते। या कुटुंबाला जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या वतीने 25,000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे। श्रीमती प्रतिमा कैलास बजागे यांच्याकडे 25,000 रुपये मदतीचा धनादेश देण्यात आला। या प्रसंगी संस्थेच्या जिल्हा प्रमुख मोनिकाताई मोहन पांडवे, पिसे ग्रामपंचायत सरपंच विजय पाटील, मनोज पाटील, कैलास भोईर आदी उपस्थित होते।